दिनांच्या बातमीपत्रात मी प्रियंका शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोपरगाव येथे भरवण्यात आलेल्या सीएम चषक क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभ रविवारी सायंकाळी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सीएम चषक क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रभरात सर्वत्र सीएम चषकाचे कला क्षेत्रातील व खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून त्या विद्यार्थ्यांना भव्य पारितोषिकही वाटण्यात आली. कोपरगाव तालुक्यातील सीएम चषकाचे आमदार सहू स्नेहताताई कोल्हे यांच्याकडून आयोजन करण्यात आलेले होते. या सीएम चषक क्रीडा स्पर्धेमध्ये विजय झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण रविवारी 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर करण्यात आले. यावेळी आमदार सहू स्नेहताताई कोल्हे व राष्ट्रीय खेळाडू दत्तू बोकणळ व कोपरगाव औद्योगिक वसतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणास नागरिक व मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय खेळाडू दत्तू बोकणळ म्हणाले की खेळातून खूप मेहनत केली त्यामुळे या यशापर्यंत येऊ शकलो. कोणत्याही क्षेत्रात मेहनत जर केली तर नक्की यशस्वी व्हाल आणि मेहनत अशी करा की सही ही ऑटोग्राफ झाली पाहिजे. मेहनत करताना कधी लाजायचं नाही आणि कोणत्याही गोष्टीला कधी माघार घ्यायची नाही असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रातील तरुण पिढी दिवसेंदिवस मोबाईलच्या अतिवापरामुळे मैदानी खेळापासून दूर होत चाललेली आहे. यामुळे या तरुण खेळाडूंना स्पर्धांच्या माध्यमातून मैदानी खेळाकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर सीएम चषकाचे आयोजन करण्यात आलेले होते असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्याच्या आमदार सहू स्नेहताताई कोल्हे यांनी केले आहे. या सर्व गोष्टी शोधून जे आता तुम्हाला जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे म्हणजे बक्षीस वितरणाचं जे बक्षीस म्हणजे खेळाच्या माध्यमात तुम्हाला सपोर्ट करण्याचं जे व्यासपीठ तयार होत आहे या प्लॅटफॉर्मवरती खूप चांगले संधी येणार आहे. तसं माझ्या आयुष्यातला छोटासा एक अनुभव सांगतो तर माझी कॅपॅबिलिटी जर सांगायचं ठरलं तर फक्त मेहनतीच्या बाबतीत चांगलं होतं, अभ्यासक्रमाच्या बाबतीत थोडंसं कमजोर होतो. पण आजही खेळाच्या माध्यमातून चांगल्या लेवलला खेळलो. आज जगात 13वा, एशिया खंडात पहिला. आजही अजून 2016 नंतर कंटिन्यू माझी रँकिंग जी आहे ती मी कंटिन्यू ठेवली. आजही मला डेप्युटी कलेक्टर ही पदवी महाराष्ट्र शासनाने जाहीर केली. एवढ्या 7 ते 8 महिन्यात ती जॉईन करतो. म्हणजे कोणतंही क्षेत्र असो मेहनत जर केली तर यशस्वी नक्कीच होतो आणि नक्कीच यशस्वी झाल्यानंतर माणसाचं नाव गाजतं. म्हणताना मेहनत इतकी करा की सही ऑटोग्राफ झाली पाहिजे. त्यामुळं मेहनतीला कधी लाजायचं नाही आणि कोणत्याही गोष्टीत माघार घ्यायची नाही. जर अभ्यास जरी असाल तर दिवस रात्र जर अभ्यास केला किंवा स्पोर्ट्स जरी असेल तर दिवस रात्र जर व्यवस्थित मेहनत केली मन लावून तर यश निश्चित येतं. हे ताजं उदाहरण तुमच्या व्यासपीठावरती म्हणजे इथल्या व्यासपीठावरती सर्व दिसून येत आहे. कोणीही मेहनत घेतल्याशिवाय इथं पोहोचत नाही. इवन मीही असो वताई असो वा कुणीही असो मेहनत घेतली त्यानंतरच माणूस इथं येतो. त्यामुळे सर्वांनी मेहनत घेण्याचा प्रयत्न करायचा. आपलं नाव आपल्या देशाचं नाव वरती कसं जाईल उज्ज्वल कसं होईल हा प्रयत्न करायचा. एवढं बोलून माझं भाषण मी सांगतो. तर जय हिंद जय महाराष्ट्र. पुढे जाण्याची शक्ती येते ती खेळाडूंमध्ये येते. म्हणूनच खेळाडू हे घडले पाहिजेत. हे देशाचं भविष्य आहे. हे सगळ्या परिसराचं आपल्या भविष्य आहे असं मी म्हणेन. राज्यभरात आज सीएम चषकाच्या माध्यमातून ही संधी सगळ्या क्रीडाप्रेमींना देता आली. विविध कला क्रीडा प्रकारांचा त्याच्यात विशेषतः समावेश होता आणि वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचं नाव याला देण्यात आलं. मग आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा असेल, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल स्पर्धा असेल, शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा असेल, सौभाग्य खो खो स्पर्धा असेल, वेगवेगळी नावं देऊन आणि चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा असं सर्वांगीण आपले विद्यार्थी घडावेत, भावी पिढी घडावीत यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करण्यात आलं. अनेक खेळाडूंनी अनेक कलाकारांनी याच्यात सहभाग नोंदवला. त्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्याची ही संधी आम्हाला देता आली आणि आपण सगळे सहभागी झालात. विशेषतः सर्व तालुक्यातले क्रीडा शिक्षक जे आहेत त्यांनी मनपूर्वक मनापासून सहभाग घेतला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाणगव्हाणे व शहराध्यक्ष वैभव आडाव व त्यांच्या सहकार्याने अथक परिश्रम घेतले होते. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा
वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा